सरकारने आमच्यावरती आंदोलन करलेले असताना देखील चाचकाशी परीक्षा लादली आणि परीक्षा लादल्यानंतर ती परीक्षेमध्ये सावळा गोंधळ बाहेर आला आणि क्वेश्चन पेपर फुटली आणि त्यानंतर परत परीक्षा म्हणजे पुनर्परीक्षा 10 जानेवारी आज त्या ठिकाणी घेण्यात आली. परंतु सदर परीक्षेमध्ये देखील सारखा सावळा गोंधळ आला. झरक जोडलेले पानं स्टेपल करून जोडल्यासारखा आपण पाहू शकतो. सेट सी आणि सेट डी या दोन सेटच्या क्वेश्चन पेपरला त्या ठिकाणी सील नव्हतं. जास्त वेळ सांगता येणार नाही. आता यांची मुलाखत झाली त्याच्यानंतर मी 10 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. मी 10 मिनिटांची वेळ देतो. झेरॉक्स पेपर आया आणि हा पेपर पुणे विद्यापीठातला छापून आलेला आहे तर झेरॉक्स पेपरला सील नाहीये. पीएचडीच्या सर्व विद्यार्थ्यांचा हा या ठिकाणी तुम्ही मॉब बघत असाल तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांवरती वारंवार अन्याय झालेला आहे. कारण की गेल्या 6 महिन्यांपासून ही मुलं लढत होती सरसकट फेलोशिप द्यावी. आता यामध्ये एकतर पीएचडीसाठी येण्यासाठी एक विशिष्ट नियमावली असते. त्यामध्ये सेट नेट अशा परीक्षा मुलांना ज्याचा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या पीएचडीला ऍडमिशन घ्यावं लागतं त्यामध्ये हे आरक्षणाचा मुद्दा वेगळाच आला. आपलं ऍडमिशन होतंय नाही होतंय अशा संभ्रमामध्ये त्याला ऍडमिशन मिळालेलं असतं आणि मिळाल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्याच्या गुजारा होऊ शकत नाही. कारण की वाढलेलं वय हे लक्षात घेता त्या विद्यार्थ्याला स्वतःचा उदरनिर्वाह करण्याजोगे तरी त्या ठिकाणी पैसे यावे यासाठी फेलोशिपच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर फेलोशिप मिळाली नसेल त्यांची पीएचडी झाली असती का अशा काहीतरी खूप साऱ्या मोठ्या समस्या यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरं ठीक आहे, सरकारने आमच्यावरती आंदोलन करलेले असताना देखील चाचकाशी परीक्षा लादली आणि परीक्षा लादल्यानंतर ती परीक्षेमध्ये सावळा गोंधळ बाहेर आला आणि क्वेश्चन पेपर फुटली आणि त्यानंतर परत परीक्षा म्हणजे पुनर्परीक्षा 10 जानेवारी आज त्या ठिकाणी घेण्यात आली. परंतु सदर परीक्षेमध्ये देखील सारखाच सावळा गोंधळ आला. यामध्ये सेट सी आणि सेट डी या दोन सेटच्या क्वेश्चन पेपरला त्या ठिकाणी सील नव्हतं. तुम्ही बघू शकता कुठल्या प्रकारचं सील त्याला नाहीये. झेरॉक्स जोडलेले पानं स्टेपल करून जोडल्यासारखं आपण पाहू शकतो. आता यामध्ये मला सांगा किती ट्रान्सपरन्सी आहे, याच्यामध्ये किती पारदर्शकता आहे. हे क्वेश्चन पेपर ज्या ठिकाणी झेरॉक्स झाली असेल किंवा ज्या ठिकाणावरून हे सगळं प्रिंटिंग झालेली आहे ही का फुटली नसेल, हिला सील नाहीये. आणि मुद्दा क्रमांक 3 मी आपल्यासाठी जाणीवपूर्वक वाचून दाखवतो. इथे काय लिहिलंय बघा, प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेली सील उघडावे. सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये. म्हणजे आम्ही तेच केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तीव्र निषेध केला आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका स्वीकारली नाही सी आणि डी या दोन सेटच्या विद्यार्थ्यांनी. त्यामुळे सरकारने आमचं म्हणणं लक्षात घ्यावं, यांच्यावरती वारंवार जाचक परीक्षा न लादता या सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप आणि नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी एवढीच कृपा.